स्वागत आहे तुमचं मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओ मध्ये। शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यात येणं आवश्यक आहे। मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कडूस मुसळवाडी या ठिकाणचा हा सुंदर असा बगीचा मैत्री गार्डन्स या ठिकाणी आपण आलेलो आहे। मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला असलेला ताणतणाव ह्या गोष्टी नक्कीच कमी होतात। त्याशिवाय या ठिकाणी आल्यावर मित्रांनो आपल्याला आपलं मनोरंजन होतं। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपलं कोणतेही टेन्शन असन या गोष्टी कमी होतात। मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपण कोणत्याही गोष्टींचा घरचा असो किंवा कामासंदर्भात असन या गोष्टींचा मित्रांनो अजिबात या ठिकाणी आल्यानंतर विचार करू नका। मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर निवांत बसा, विश्रांती घ्या आणि या ठिकाणी असलेल्या निसर्गाचा आनंद घ्या। मित्रांनो पहा किती सुंदर या ठिकाणी फुलं आहेत मित्रांनो आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी गार्डन बनवलेलं आहे। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्वच्छ हवा मिळते। या ठिकाणी मित्रांनो वातावरण थोडं थंड असल्याकारणाने मन प्रसन्न होतं। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विविध प्रकारची शोची झाडं आपणास पाहायला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणी मोठा हॉल्स आहे। विश्रांतीसाठी मित्रांनो या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। मित्रांनो ते आपण पुढे पाहणारच आहोत। मित्रांनो या ठिकाणी तलाव आहे, छोटा बनवलेला आहे मित्रांनो पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी। या ठिकाणी सुंदर सुंदर अनेक गोष्टी आपणास पाहायला मिळणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणचा सुंदर असा परिसर मित्रांनो या ठिकाणी फोटोग्राफीसाठी खूप छान आहे। मित्रांनो चला तर पाहूया या ठिकाणचा परिसर आणि या ठिकाणची बगीचा आणि बगीचेत असलेल्या अनेक गोष्टी आपण पाहणार आहोत। मित्रांनो चला तर पाहूया या ठिकाणचा परिसर। पहा मित्रांनो या ठिकाणी बसण्यासाठी खूप छान पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। मित्रांनो सुंदर असं फूल आहे या ठिकाणी। मित्रांनो बसण्याची व्यवस्था आहे। मित्रांनो पहा किती सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी बगीचात निर्माण केलेली आहे। या बगीचेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आवडल्या हे कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। मित्रांनो चला तर पाहूया पुढे कोणकोणत्या गोष्टी आहेत या ठिकाणी।
Thank you.
मित्रांनो तुम्हाला या ठिकाणची बगीचा नक्कीच आवडलेली असेल मित्रांनो, तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. मग काय सांग, काकडे पण आहेत पण हिरवे पिवळे.